एकूणच अल्पकालीन चर्चा असेल किंवा विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल याचा सूर हा महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत महिला पळवून नेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि जणू काही हे सरकार आल्यानंतर महिला असुरक्षित झाल्या आहेत अशा प्रकारचा एक सूर हा या ठिकाणी लावण्यात आला खरं म्हणजे महिलांवरील अत्याचार हा विषय गंभीर देखील आहे आणि संपूर्ण देशामध्ये हा चिंताचा विषय आपल्या समाजामध्ये विशेषतः आज महिला एसर्टिव्हली पुढे येत आहेत अत्याचाराच्या विरुद्ध महिला सातत्याने त्या ठिकाणी तक्रारी देखील नोंदवतायत मला असं वाटतं की ही देखील एक समाधानाची बाब आहे कारण जोपर्यंत अशा तक्रारी नोंदवल्या जाणार नाही जोपर्यंत सामाजिक दबावाखाली आम्ही अशा प्रकारचे अत्याचार दाबून ठेवू तोपर्यंत महिलांवरचे अत्याचार आम्ही कमी करू शकणार नाही आणि म्हणून ना आपल्याला कल्पना आहे की विशेषतः महाराष्ट्राने गेले अनेक वर्षे धोरण ठेवलं आहे की ज्याच्यामध्ये फ्री रजिस्ट्रेशन ऑफ एफ आय आर महिलांच्या संदर्भात कुठलाही तक्रार आली तर ती एफ आय आरमध्ये मध्ये कन्व्हर्ट करायची अशा प्रकारचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक आपली पद्धती आहे आता या ठिकाणी सांगण्यात आलं की महिलांवरच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे आता तसा विचार केला तर लोकसंख्येच्या दृष्टीनं महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकावर आहे हे खरं आहे एकूण जर गुन्ह्याचा नंबर घेतला तर कारण पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे छप्पन हजार गुन्हे दुसऱ्यावर राजस्थान आहे चाळीस हजार गुन्हे आणि तिसऱ्यावर महाराष्ट्र आहे एकोणचाळीस हजार गुन्हे लोकसंख्येत जरी महाराष्ट्र दुसरा असला तरी या ऍपसुल्यूट गुन्ह्यांमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत पण गुन्ह्यांची गणना अशी होत नाही उद्या महाराष्ट्राची तुलना आपण गोव्याशी करू शकत नाही गुन्ह्याची तुलना ही प्रति लाख व्यक्तींच्या मागे किती गुन्हे याच्या आधारावर त्याची तुलना केली जाते आणि आपण जर प्रति लाख व्यक्तींच्या पाठीमागे किती गुन्हे महिलांच्या बाबतीत महिला अत्याचाराच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये घडतात याचा विचार केला तर महाराष्ट्र बाराव्या क्रमांकावर आहे आसाम दिल्ली ओडिसा हरियाणा तेलंगणा राजस्थान अंदमान निकोबार मध्य प्रदेश पश्चिम बंगाल केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या नंतर या ठिकाणी महाराष्ट्राचा क्रमांक लागतो आपण जर या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात महिला घरून निघून जाणं किंवा त्यांचं अपहरण होणं अशा प्रकारचा एक मुद्दा सातत्याने या ठिकाणी मांडण्यात आला खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे खरंच आहे की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महिला हरवण्याच्या किंवा त्या ठिकाणी पळवून नेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतात या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयानंतर बहात्तर तासामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिसिंगचा रिपोर्ट दाखल करावा लागतो आणि जणू काही त्या महिलेचं अपहरण झालंय असं समजून त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं म्हणजे त्या गुन्ह्याची तपासणी करावी लागते आता आपण जर याच्यामध्ये एक गोष्ट बघितली तर साधारणपणे दोन हजार एकवीस साली अशा प्रकारे आपल्याकडे जे महिलांच्या संदर्भात त्यांचं अपहरण झालंय किंवा महिला निघून गेलेल्या आहेत अशा प्रकारचे जे गुन्हे दाखल केले होते यापैकी एकवीस सालचे जे गुन्हे आहेत ते सत्याऐंशी टक्के गुन्हे हे उघडकीस आले आहेत बावीस सालचे साल गुन्हे आहेत ते जवळपास ऐंशी टक्के आतापर्यंत उघडकीस आले आहेत आणि तेवीस सालचे जे गुन्हे आहेत म्हणजे आताचे हे जवळपास त्रेसष्ट टक्के उघडकीस आले आहेत पण आपण जर याचा वर्षानुवर्ष दर बघितला तर आता जे एकवीस सालचे आपल्याला शहाऐंशी टक्के दिसत आहेत हे पुढील वर्षापर्यंत एक्क्याण्णव ते ब्याण्णव टक्क्यावर जातील बावीस सालचे जे आपल्याला एकोणऐंशी टक्के दिसत आहेत तेही त्याच्यानंतरच्या साधारणपणे दीड ते दोन वर्षाचं याचं सायकल असतं की ज्या सायकलमध्ये निघून गेलेल्या महिला सापडतात त्या आपण परत आणतो काही पळवून नेलेल्या असतात त्या आपण परत आणतो काही हरवलेल्या असतात त्या आपण त्या ठिकाणी शोधून आणतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये साधारणपणे आपण जर विचार केला तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये परतीचं प्रमाण हे नव्वद टक्क्याच्या जवळपास हे अल्टिमेटली दीड ते दोन वर्षांनी त्या ठिकाणी होतं पण तरी देखील ही ही चिंताजनक बाब आहे की दहा टक्के महिला या आपल्याला त्या ठिकाणी त्यांचा शोध लागत नाही किंवा तीन तीन चार चार वर्षांनी मग त्यातल्या काहींचा शोध आपल्याला लागतो आणि म्हणून या संदर्भात काय उपाययोजना केल्या आहेत त्या देखील मी नंतर या ठिकाणी सांगणार आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मी फार आकडेवारीत जाऊ इच्छित नाही पण आपल्याला आश्चर्य वाटेल की आता जसं काही सदस्यांनी हे सांगण्याचा सा प्रयत्न केला की हे सरकार आलं आणि फार महिला त्या ठिकाणी पळवून नेण्याच्या घटना किंवा अपहरणाच्या घटना वाढल्या आपल्याला आश्चर्य वाटेल साधारणपणे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे गुन्हे साठ हजार, हजार ते चौसष्ट हजाराच्या दरम्यान घडतात आणि त्यातले नव्वद टक्के आपण त्याचा शोध लावतो आपल्याला आश्चर्य वाटेल की जेव्हा लॉकडाऊन होत दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस चार चार त्या लॉकडाऊनच्या काळातही आपल्या इथला ही संख्या साठ हजार एकसष्ट हजारच आहे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्या काळामध्येही अशा प्रकारचे गुन्हे हे घडलेले आहेत त्याच्यामुळे ही बाब चिंताजनक आहे पण यातली लिगॅलिटी आपण समजून घेतली पाहिजे की एखादी स्त्री ही स्वतःही घरून निघून गेली तरी सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे त्यांच्या घरच्यांनी सांगितल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला मिसिंग अशा प्रकारचा त्यांचा एफ आर दाखल करावा लागतो आणि त्याच्यामध्ये पळवून नेलं किंवा अशा प्रकारची जी काही आपण त्या संदर्भातली कारवाई करतो अशा प्रकारची कारवाई आपल्याला या ठिकाणी करावी लागते आपण एकूण जर एन सी आर बीचा रिपोर्ट बघितला तर देशाची जी सरासरी आहे त्या देशाच्या सरासरीपेक्षा आपल्याकडे सापडून येण्याचं सा जे प्रमाण आहे हे दहा टक्क्यांनी जास्त आहे अर्थात याच्याने काही आपण समाधानी राहण्याचं कारण नाही आहे कारण एक जरी स्त्री बाहेर असेल तरी देखील आपल्याला त्या संदर्भात अस्वस्थच वाटलं पाहिजे पण म्हणून निश्चित त्या संदर्भातली कारवाई ही करण्याचा प्रयत्न आपण करतोय आता आपण जर बघितलं तर साधारणपणे किडनॅपिंग आणि अबडक्शन असा जो काही एक गुन्ह्याचा प्रकार असतो या प्रकारामध्ये आपला क्रमांक हा देशामध्ये दहावा आहे आणि जसा मी उल्लेख केला की अपहरण झालेल्या महिलांचा शोध घेण्यामध्ये देखील आपण देशाच्या सरासरीच्या बऱ्याच पुढे आहोत सावित्रीबाई फुले महिला वस्तीगृहाच्या संदर्भातला जो विषय आहे खरं म्हणजे त्याच्यामध्ये आरोपीनी पण आत्महत्या केलेली आहे तिथला जो रेक्टर आहे त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे सीआरपीसीचा गुन्हा जो काही आहे तो देखील दाखल केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण सगळे जे हॉस्टेल्स आहेत विशेषतः महिलांचे याचं सेन्सिटायझेशन आहे पोलिसांनी एकदा त्या ठिकाणी व्हिजिट करावी महिला पोलिसांनी अशा प्रकारचे निर्देश देखील आपण हे त्या ठिकाणी दिलेले आहेत महिलांवरील अत्याचारांमध्ये आणि विशेषतः लैंगिक अत्याचारामध्ये दोनशे सोळा टक्क्याची वाढ झाली खरं म्हणजे ही बाब योग्य नाहीये पण हे मात्र खरं आहे की आज हो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला समोर येत आहेत आणि रेप वगैरे सारखे जे क्राईम आहेत हे आता रिपोर्ट होत आहेत आपण दोन हजार तेराच्या कायद्यातल्या बदलानंतर जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार समित्या या गठीत केलेल्या आहेत आणि या गठीत झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून ज्या तक्रारी येतात त्या तक्रारी देखील आता आपण त्या ठिकाणी नोंदवतो त्यामुळे सेक्शुअल क्राईम ऍट वर्क प्लेस अशा प्रकारचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात केसेस नोंदवणं सुरू झालेलं आहे आणि आपण जर याची तुलना केली तर हे काही दोनशे सोळा टक्क्याची वाढ नाही ही चार पॉईंट एकाहत्तर टक्क्याची वाढ आहे पण आपल्याला याची कल्पना आहे की साधारणपणे आपण आता अशा प्रकारचे गुन्हे नोंदवण्याकरता त्या ठिकाणी प्रोत्साहित करतो कारण हे नोंदवले गेले तरच त्याच्यावर आपल्याला कारवाई करता येईल समाजाच्या दबावाखाली अशा प्रकारचे गुन्हे हे जर नोंदवले गेले नाहीत तर मात्र त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की काय एकूण परिस्थिती ही त्या ठिकाणी होत असते